शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी तसेच रंगनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात यासाठी 22 मे म्हणजे उद्यापासून पुणे ते मुंबई अशी पायी आत्मक्लेश यात्रा काढणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले। 9 दिवसात ही यात्रा मुंबईत पोहोचणार असून हजारो शेतकरी या यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत। तर शेतकऱ्यांना 3 वर्षात दिलेली आश्वासन सरकारने पूर्ण केली नाही तर शेतकरी नेते म्हणून आम्ही कमी पडलो, त्यामुळे आता भाजप सोबत राहायचं की नाही याचाही निर्णय आमची कार्यकारिणी घेईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। राज्यात सध्या शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा चांगलाच चर्चिला जातोय आणि या सगळ्या मुद्द्याला घेऊन स्वाभिमान शेतकरी संघटनेमार्फत एक आत्मक्लेश यात्रा काढली जाणार आहे। ही सगळी यात्रा कशी असणार आहे किंवा हे सगळे आंदोलन जे आहे कशा पद्धतीने केले जाणार आहे हे सांगण्यासाठी माझ्यासोबत खासदार राजू शेट्टी आहेत। शेट्टी साहेब, गेल्या काही काळापासून आपण सरकारविरोधात उघड उघड भूमिका घेत आहे, आता आपण आत्मक्लेश यात्रा काढताय, काय नेमकी ही यात्रा आहे? राज्यातल्या शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या याला जसं राज्यकर्ते जबाबदार आहेत, त्याचबरोबर संवेदना बधिर झालेला समाज जबाबदार आहे, तसंच या शेतकऱ्यांच्या मनामध्ये कुठेतरी विश्वास निर्माण करण्यासाठी आम्ही शेतकरी नेतेसुद्धा कमी पडलेलो आहोत याची जबाबदारी स्वीकारून आत्मक्लेश करायचा, एक प्रायश्चित घ्यायचा निर्णय मी घेतलेला आहे। आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांना वंदन करून त्यांच्या फुलेवाड्यातून पुण्यातून 22 मेला आम्ही चालत चालत हजारो शेतकऱ्यांसहित मुंबईच्या दिशेने येऊ। वर डोक्यावर तळपता सूर्य आणि खाली तापलेली जमीन अशा अवस्थेमध्ये आम्ही 30 मेला राजभवनला पोहोचू। राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचे 6.5 लाख फॉर्म आम्ही गोळा केलेले आहेत, ते आम्ही राज्यपालांना सुपूर्द करू। या सगळ्या आत्मक्लेश यात्रेच्या माध्यमातून सरकार पुढे काय नेमकी आपली भूमिका मांडली जाणार आहे? आमचं म्हणणं एवढंच आहे की 2014 लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना दिलेलं जे आश्वासन होतं स्वामीनाथन यांच्या सूत्रानुसार दीडपट हमीभावाचं, ते जर पाळलं असतं तर आज डोक्यावर शेतकऱ्यांच्या कर्ज आलं नसतं आणि या आत्महत्या झाल्या नसत्या। त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून सरकारनं शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं कर्ज संपवावं आणि ताबडतोब स्वामीनाथन यांच्या सूत्रानुसार हमीभावाची शाश्वती शेतकऱ्यांना द्यावी, तरच शेतकऱ्याचा व्यवसाय स्थिर होईल आणि ह्या आत्महत्या टळतील। ही जबाबदारी सरकारची आहे। सुप्रीम कोर्टानं सुद्धा वारंवार सरकारला सांगितलेलं आहे, तरी सुद्धा सरकार त्याची अंमलबजावणी करत नाही। धन्यवाद ही बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश भालेराव सर, देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।